भोकर तालुक्यातील सर्वच्या सर्व सरपंचांनी अशोकराव चव्हाण यांना खंबीरपणे साथ देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पाहूयात. भोकर तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्रित येत सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांच्या अध्यक्षतेखाली भोकर विश्रामगृह येथे बैठक घेऊन सर्व सरपंचांनी अशोक चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आज नांदेड येथील MIT कॉलेजच्या सभागृहामध्ये राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भोकर तालुक्यातील सर्वच्या सर्व सरपंचांनी अशोक चव्हाण यांना खंबीरपणे साथ देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी सर्व सरपंचांचे स्वागत करत आजपर्यंत कधी विकासासाठी कमी पडलो नाही आणि समोरही कधी कमी पडणार नाही आणि यापुढेही कधी कमी पडणार नाही, तसेच भोकरवासियांचे आशीर्वाद कधी विसरणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी सर्व सरपंचांना दिली आहे. शुभम नरकाबार, MCN News, भोकर, नांदेड.